नमस्ते भारत गांव से लेकर दुनिया तक सोशल मीडिया पर सच्ची खबरों को दिखाने वाला एकमात्र चैनल WH न्यूज में आपका स्वागत। हम रहते हैं खबरों के आगे, खबरों के पीछे। खबर छुपाते नहीं, दिखाते हैं। बस आप हमारे चैनल को सहयोग करें। स्क्रीन पर नंबर दिया है, लाइक सब्सक्राइब अवश्य करें। तो आइए देखते हैं आज की खास खबर। नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM TV9 न्यूज आणि WH न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। संविधान चौकामध्ये जे आंदोलन असते, जे नारे निदर्शने असतात, ते आमच्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही जनमानसांपर्यंत पोचवित असतो। आज या संविधान चौकामध्ये आपण बघू शकता बिगर 712 शेतकरी संघटनेने भाई जगदीश कुमार इंगळे हे इथे धरना प्रदर्शनवर बसलेले आहेत। आपण बघू शकता इथे धरना प्रदर्शन करीत आहे। त्यांची काय नेमकी मागणी आहे आपण त्यांच्याकडून जाणू। इंगळे साहेब, तुम्ही इथे धरना प्रदर्शनवर बसलेले आहात संविधान चौकामध्ये, काय नेमकी काय मागणी आहे? नाही, आता बिगर 712 शेतकरी संघटनेच्या वतीनं सर्वांसाठी शेती 2024 धोरण घोषित करण्यासाठी सरकारकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे, परंतु त्यांनी अक्षम्य प्रमाणात दुर्लक्ष केल्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे एक जबाबदार मुख्यमंत्री आहेत, निर्णय म्हणजे त्यांच्यात निर्णय क्षमता असल्यामुळं आज आम्ही महालक्षवेधी महामोर्चा आयोजित केला होता, परंतु सीताबर्डी पोलीस स्टेशनने आम्हाला नोटिसा देऊन तो मोर्चा शिथिल करून बा तुमचं भेटीचा भेटीचा आम्हा भेट करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशा पद्धतीचं आम्हाला आश्वासन दिलं, त्यामुळं आम्ही संविधान चौकातच एक लक्षवेधी सुरू केलेली आहे। म्हणजे नेमकं तुमचं महालक्षवेधी महामोर्चा होता, परंतु नागपूर पोलिसांनी तुम्हाला परवानगी दिलेली नाही, असं म्हणणं आहे का तुमचं? नाही, परवानगी दिली नाही, परंतु आता कायदा आणि स्वस्थतेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी त्यांनी आम्हाला म्हणजे विनंती बी केली आणि नोटीस बी दिली। मग आम्ही बी त्यांना म्हटलं की बा कायदा आम्ही काय हातात घेणार नाही, ज्या गोष्टीसाठी ज्या मागणीसाठी आम्ही इथं आलो ती गोष्ट देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निदर्शनात आणून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, मोर्चा वगैरे करणं आमचा काही म्हणजे असं काही एक हे नाही आहे। लक्षवेधीचा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही, तो लोकशाहीची पद्धत आहे, त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही इथे बसलेलो आहोत। असं आहे की तुमची एक मागणी आहे की महाराष्ट्रातील जितके शेतकरी आहेत त्यांचे 712 जे आहेत ते त्यांना मिळायला हवं, असं आहे का तुमचं? कसं आहे, भारत हा कृषी प्रधान देश आहे, सर्वांसाठी शेतीचं धोरण 2024 पर्यंत घोषित झालं पाहिजे आणि आमच्या ताब्यात ऑलरेडी जमिनी आहेत, परंतु त्या जमिनीचा 712 आमच्या नावावर नसल्यामुळं त्या पर्टिक्युलरली त्यांनी जसं सर्वांसाठी घराचा धोरण घोषित केलं आणि निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी म्हणजे घराखाली जागा जे अतिक्रमण करून राहत होते गावठाण भूखंडावर ती जागा आमच्या नावावर करून देण्यासाठी त्यांनी एक धोरण ठरवलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी। तर आम्हाला अपेक्षा आहे या मागणीची बी दखल घेऊन ते सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करतील। तुम्ही मूळचे कुठले गावचे? माझं वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये गाव आहे। कोण आता सध्या कोण आमदार आहे? तिथे काँग्रेसचे आमदार आहे अमित जनक आणि खासदार भावना गवळे शिंदे गटाचे आहेत। मग तुम्ही यांना निवेदन दिलं का? यापूर्वी निवेदन दिलेलं आहे, त्यांच्या निवासस्थानावर मोर्चे सुद्धा काढलेले मी अवधूतवाडीला भावना गवळीच्या, कारण ते शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यापैकी एक नेते आहेत आणि 4 वेळेस खासदार आहेत, त्यांच्याकडे निवेदन दिलं, परंतु त्यांनी कोणत्याच पद्धतीची तिची दखल घेतली नाही। म्हणजे एक प्रकारे आमच्या निवेदनाची त्यांनी थट्टावडवल्यासारखा कार्यक्रम केला, म्हणून आम्ही आज इथं देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आलेलो। अधिवेशन काळातही तुम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी एक मोर्चा काढलेला होता आणि प्रदर्शनही केलेलं होतं, धरना प्रदर्शन, मग अजूनपर्यंत का असं काय काय आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट का करत नाही? सरकारचं काय झालं, सरकारचं आता सरकार मूळ विषयावर दुर्लक्ष करत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, मी सामान्याचा मुख्यमंत्री आहे, गोरगरिबाचा मुख्यमंत्री आहे, सामान्य कुटुंबातला मुख्यमंत्री आहे, त्या विचाराची शृंखला घेऊन आम्ही आनंद आश्रमामार्फत निवेदन पाठवलं, म्हणजे जे धर्मवीर आनंद दिके आहेत त्या आनंद दिके साहेबाचा आदर्श घेऊन मी मुख्यमंत्री झाल्याच्या TV चॅनलवर मुख्यमंत्री गप्पा मारतात आणि प्रत्यक्ष आम्ही आनंद आश्रमामार्फत धर्मवीर आनंद दिके साहेबांना अभिवादन करून निवेदन सादर केलं, त्याच्यावर सध्या बैठक त्यांनी लावली नाही, कुठे आम्हाला पत्रव्यवहार दिला नाही। तर म्हणजे उगा गोरगरिबाचं सरकार, साधा मी सामान्य माणूस आहे, परंतु सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे आता अडी अक्षम्य प्रमाणात त्यांचं दुर्लक्ष झालं। ही जी मागण्या आहेत तुमच्या की शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या 712 त्यांच्या नावावर शेती व्हायला हवी 712 मार्फत, परंतु काय वाटतं, सरकार गंभीर नाही आहे का शेतकऱ्या संदर्भात?
खरंच कसं आहे सर, सरकारनं या मागणीकडे जर लक्ष दिलं तर बऱ्याच भारताचा कृषीप्रधान देश आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा शेतकरी आहे. शेतकऱ्याला जात नाही, शेतकऱ्याला धर्म नाही. जो जमीन पिकवतो तो शेतकरी. मग आता जे सदन शेतकरी सातबाऱ्यावाले ते सुद्धा जमीन फेडतात. आम्ही शेतकरी, आमच्याजवळ बी जमीन आहे परंतु आमच्याजवळ सातबारा नसल्यामुळं थोडंसं आमच्यावर गंभीर समस्या आहे. म्हणजे आम्हाला पीक विम्यापासून वंचित राहावं लागते. कुठं जर त्यांचा समजा काही म्हणजे संकट आलं, ओला दुष्काळ जरी झाला तर कोणत्या गोष्टीचा लाभ भेटत नाही. तर सरकारने याच्यावर गंभीरपणे एक लक्ष देणं फार काळाची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये किती शेतकरी असतील ज्यांच्या जमिनी सर्वाधिक आहेत? सर्वाधिक म्हणजे त्यांच्या नावावर नाही, आता भारताचा कृषी प्रधान देश आहे. तसंच 70-75% लोक महाराष्ट्रात. हा, महाराष्ट्रामध्ये सध्या पर्टिक्युलरली बिगर सातबारा शेतकऱ्याची संख्या आमच्याकडे 30-35,000 लोकांचे आम्ही प्रस्ताव सरकारकडे सादर केले. काय म्हणाले सरकार? त्यांनी आता सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करायलाच पाहिजे, परंतु आता प्रत्यक्ष साहेबांची भेटणं झाल्यामुळं अजून काय आम्हाला तोंडी लेखी आश्वासन मिळालं नाही. आता आज आम्ही साहेबांच्या भेटीचा आग्रह आणि निवेदन देण्याचा आग्रह, एवढा 35 लोकांचा प्रश्न आहे. याच्यावरती कुठेतरी सरकारने एखादी समिती गठीत केली तर राज्यातील लोकांना न्याय भेटू शकते अशा पद्धतीने. हे बघा, हा नितीन गडकरी इथे एक हेवी वेट नेते आहेत आणि देवेंद्र फडणवीसही एक हेवी वेट नेते आहेत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि तुम्ही त्यांच्या शहरामध्ये संविधान चौकामध्ये तुम्ही इथे बसलेले आहात नागपूरच्या. काय वाटते तुम्हाला की न्याय मिळणार तुम्हाला? आता देवेंद्र फडणवीस हे खरोखर जबाबदार नेते आहेत आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये आम्ही चैत्यभूमी ते मुंबई मंत्रालयावर मोर्चा काढला. त्याने खरोखर निवेदनाची दखल घेऊन संजय राठोड महसूल मंत्री असताना, पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री असताना, ग्रामविकास विभागामार्फत त्यांनी घराचं अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी खरोखर निर्णय घेतला. आता शेतीचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी घेतला तर फार म्हणजे ते करतील. त्यांची जर प्रत्यक्ष भेट झाली, त्यांच्या जर निदर्शनात आणून दिला तर निश्चित स्वरूपात देवेंद्र फडणवीस साहेब या गोष्टीची दखल घेऊन महाराष्ट्रातील आणि राज्यातील बिगर सातबारा शेतकऱ्यांना न्याय देतील अशी आदरूची मला अपेक्षा आहे. धरणा प्रदर्शन किती दिवस राहणार? साहेबांच्या भेटीचा आग्रह आम्ही पोलीस स्टेशनला कळवलेला आहे. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब आमच्यासोबत चर्चा करणार नाहीत, हे प्रस्तावावर आमचं विचारविनिमय होणार नाही, तोपर्यंत आम्ही इथं धरणे आंदोलनच करणार आहे. सकाळी मला हैदराबाद हाऊसमधून काही आले होते सचिवाचे फोन वगैरे, शिष्टमंडळ घेऊन या, परंतु यापूर्वी बरेच सचिवाकडे आम्ही निवेदन दिले, त्याचं काही आम्हाला म्हणजे समाधानकारक कार्यक्रम झाला नाही. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांचा आग्रह आता आज निश्चितच मी तुम्हाला सांगेल की बिगर सातबारा शेतकरी संघटना यांचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे हे संविधान चौकामध्ये सर्वांसाठी शेती ही 2024 पर्यंत म्हणजे 7-12 त्यांच्या नावावर व्हायला हवा या मागणीसाठी या संविधान चौकामध्ये बसलेले आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे की जोपर्यंत महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांची भेट होत नाही तोपर्यंत आम्ही इथे धरणा प्रदर्शनच करू. म्हणजे त्यांचं म्हणण्याचा उद्देश हे आहे की अनिश्चितकालीन आमचं धरणा प्रदर्शन आहे आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर आमचा विश्वास आहे देवेंद्र फडणवीस, आम्ही त्यांच्या शहरामध्ये आहो, त्या आमच्या मागण्यावर सकारात्मक विचार करतील अशीच त्यांची भावना आहे. आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांच्या भावना समजायला हव्या, शेतकऱ्यांच्या भावना समजायला हव्या आणि 35 ते 30 ते 35 हजार शेतकऱ्यांचं निवेदन सुद्धा त्यांना दिलेलं आहे इंगळे यांनी महाराष्ट्र सरकारला, परंतु अद्यापही त्यावर एकही भूमिका घेतलेली नाही महाराष्ट्र सरकारने. ही गंभीर बाब आहे. तर आता अपेक्षा आहे त्यांना आणि अपेक्षेची पूर्तता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील अशी त्यांना आशा आहे इंगळे साहेबांना. तर आपण बघत राहा आय बी एम टीव्ही 9 न्यूज WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद, नमस्कार, जय महाराष्ट्र. दोस्तों आपने खबर देखी, आपका शुक्रिया. तो यह थी आज की खास खबर. कल फिर मिलेंगे खास खबर के साथ. तो हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब करें, खबरों के नोटिफिकेशन के लिए बेल आइकन दबाएं. तमाम खबरों के लिए www.whnews.in पर भेंट दें. हाँ, ज्वाइन बटन पर जाकर हमारे चैनल के सदस्य बनें और हमें आर्थिक सहयोग करें. धन्यवाद.